भागीदारीचे विसर्जन यामध्ये आपण उदाहरण प्रात्यक्षिक उदाहरण चार हे आपण आज समजून घेणार आहोत. यामध्ये तुम्हाला आशा उषा आणि निशा यांचं उदाहरण अभ्यासलं आहे. तर हे तुमच्याजवळ उदाहरण लिहिलेलंच आहे किंवा स्क्रीनवर तुम्हाला हे उदाहरण दिसेलच. यामध्ये आपल्याला आज आपण रोखीकरण खाते, भागीदाराचे भांडवल खाते आणि बँक खाते कसं तयार करायचंय हे समजून घेत आहे. तर नेहमी काय करायचंय, तुम्हाला उदाहरण व्यवस्थितरित्या वाचून घ्यायचं आहे. तुम्हाला सुरुवातीला ताळेबंद दिलेला आहे आणि अतिरिक्त माहिती दिली आहे. आता उदाहरणाची आखणी तुम्हाला माहिती आहे की रोखीकरण खात्याची आखणी कशी करायची, भागीदाराचं भांडवल खात्याची आखणी आणि हे बँक खात्याची आखणी मी इथे सुरुवातीला करूनच ठेवलेली आहे. सुरुवात करताना आपण नेहमी ताळेबंदातील संपत्ती बाजू लक्षात घेतो आणि संपत्ती बाजूवरील बँक खाते आणि तुम्हाला या अगोदर सांगितलं जर नफा तोटा खाते दिलं असेल तर ते सोडून बाकी पूर्ण संपत्ती तुम्हाला पुस्तमूल्यावर रोखीकरण खात्याच्या नावे बाजूला घेऊन जायची असते. आता या गणितामध्ये आपल्याला ऋणको सोबत बुडीत कर्ज पण दिलेलं आहे. बुडीत कर्ज ही काय आहे, तरतूद आहे. म्हणजे एखाद्या ऋणको कडून आपल्याला समजा पैसे येणार नाही आहे तर बुडीत कर्ज निधीची तशी तरतूद करून ठेवली जाते की बा एवढा रक्कम ती संशयित आहे, एवढे ऋणको कडून वसूल कदाचित होणार नाही किंवा भविष्यात तो देऊ पण शकतो. म्हणजे काय आहे, त्याच्यासाठी आपण ती तेवढी तरतूद करून ठेवलेली आहे. तेवढा बुडीत कर्ज निधी आपण त्याची तरतूद जी करून ठेवलेली आहे ती आपल्याला रोखीकरण खात्याच्या जमा बाजूला त्याची नोंद करायची असते. म्हणून समजा ऋणको सोबत बुडीत कर्ज निधी दिलेला असेल तर बुडीत कर्ज निधीची जी राशी आहे ती रोखीकरण खात्याच्या जमा बाजूला लिहायची आणि ऋणकोची जी इनर कॉलम मध्ये तुम्हाला अमाऊंट दिलेली आहे ती तुम्हाला ज्या संपत्ती आहेत त्यासोबत पुस्तमूल्यावर इतर संपत्ती सोबतच रोखीकरण खात्याच्या तुम्हाला नावे बाजूला लिहायचं आहे. तर इथे जे आहे आपण विविध संपत्तीचे खाते नेहमीची नोंद, अगदी पहिली नोंद आपण काय करत असतो, विविध संपत्ती खाते. आता या संपत्तीमध्ये जे तुम्हाला ताळेबंदामध्ये जो उदाहरणात ताळेबंद दिलेला आहे त्या ताळेबंदामधील परत सांगते तुम्हाला की बँक शिल्लक आणि नफा तोटा शिल्लक नफा तोटा खाते दिले असेल ते सोडून बाकी इतर संपत्ती तुम्हाला रोखीकरण खात्याच्या नावे बाजूला लिहायची आहे. आता इथे बघा यंत्र दिलेलं आहे, यंत्र त्याची राशी आहे 1,00,000, राशीच्या पहिल्या कॉलम मध्ये लिहायचं. त्यानंतर दिलाय गुंतवणूक, गुंतवणूक गुंतवणूक दिलेली आहे 48,000. ऋणको, ऋणको जी इनर कॉलम मध्ये दिलेली आहे 1,10,000. आणि हे बुडीत कर्ज निधी आपण जमा बाजूला लिहिणार आहोत. आणि स्कंध, स्कंधाची जी राशी आहे ती आहे 40,000. या सर्वांची जर बेरीज तुम्ही केली तर ती येत आहे 2,98,000. तुम्ही ही स्वतः बेरीज करून बघायची आहे. त्यानंतर पुढे तुम्हाला म्हटलेलं आहे की नफा तोटा खाते 36,000. नफा तोटा खाते जे आहे तो तुम्हाला काय करायचं आहे, भागीदाराच्या भांडवल खात्याच्या तुम्हाला नावे बाजूला आणायचं आहे नफा तोटा खाते. जर संपत्ती बाजूला दिला असेल तर तो भागीदाराच्या भांडवल खात्याच्या नावे बाजूला घ्यायचं आणि जर देयता बाजूला दिलं असेल तर ते भागीदाराच्या भांडवल खात्याच्या जमा बाजूला. आता आपण कोणत्या बाजूला घेत आहे, नावे बाजूला, कारण संपत्ती बाजूला नफा तोटा तुम्हाला दिलेला आहे तो त्याची रक्कम जी आहे ती आहे 36,000. नफा तोटा खाते किती आहे, 36,000 खाते 36,000 आहे. ते 36,000 तुम्हाला कोणत्या प्रमाणामध्ये वाटून घ्यायचं, सुरुवातीला प्रमाण दिलेलं आहे 2:2:1. आशाचे प्रमाण आहे हे
पुरुषाचे आणि हे नेशाचे, मग आपल्याला हे तिघांनाही वाटून द्यायचे आहे. एकूण किती आहे? 36,000. आता यांची बेरीज 2 + 2 + 1 किती होते? यांची बेरीज 5. आणि याला जर तुम्ही 36,000 ला 5 ने भाग दिला तर येत आहे 7,200. आता हे 7,200 आशा, उषा आणि निशाला वाटून द्यायचे आपल्याला. आशा, उषा आणि निशाला. आता आशा जी आहे इला किती? 7,200. तिचं प्रमाण किती आहे? 2. मग यांना गुणाकार जर केला तुम्ही तर किती येत? 14,400. परत उषाचा पण वाटा किती आहे? 2 आहे. मग उषालाही 7,200 × 2 14,400. आणि निशाला 7,200 × किती आहे? 1. किती येईल? 7,200. असं आपण आशा, उषा आणि निशाला हे जे 36,000 आहे वाटून दिले तर आशाला मिळाले 14,400, उषाला 14,400 आणि निशाला 7,200. तर हे आपल्याला इथे लिहायचं आहे 14,400, इथे पण 14,400 आणि इथे 7,200. त्यानंतर तुम्हाला दिलेला आहे बँक. तर बँक हे बँक खात्याचं काय आहे? शिल्लक आहे, म्हणजे आधिक्य. ते आपण नावे बाजूला लिहत असतो. ही नावे बाजू आणि ही जमा बाजू. तर नावे बाजूला शिल्लक पुढे आणली, शिल्लक पुढे आणली. किती दिलेली आहे ही शिल्लक तुम्हाला? 8,000. त्यानंतर जे आहे आपल्याला देयता नंतर आपण काय आणतो? संपत्ती नंतर काय आणतो? देयता. पुस्तक मूल्यावर आपण रोखीकरण खात्याच्या जमा बाजूला आणत असतो. आता इथे जे आहे विविध देयता खाते, विविध देयता खाते, याच्यामध्ये देयता जे आहे हे भांडवल खात्याचं आधिक्य दिलं आहे. नंतर सामान्य संचित आपल्याला भागीदारांना वाटून द्यायचं आहे. इथे काय लिहिलंय? हे धनको. धनको किती दिलेले आहे तुम्हाला? 80,000. आणि नंतर दिलं आहे देय विपत्र. देय विपत्र दिलेले आहे 28,000. यांची बेरीज केली तर येते 1,08,000. ठीक आहे. म्हणजे आपण जशी संपत्ती पुस्तक मूल्यावर रोखीकरण खात्याच्या नावे बाजूला आणली तशी देयता पण पुस्तक मूल्यावर रोखीकरण खात्याच्या जमा बाजूला आणलेली आहे. त्यानंतर जे भांडवल खाते तुम्हाला दिलेलं आहे आशा, उषा आणि निशाचं, देयता बाजूलाच बघा. भांडवल खाते आहे आशा, उषा आणि निशा, ते आपल्याला भांडवल खात्याच्या जमा बाजूला, कारण भांडवल खात्याचं आधिक्य जमा आधिक्य असतं. इथे शिल्लक पुढे आणली, शिल्लक पुढे आणली. इथे आशाच आहे 1,20,000, 1,20,000. उषाचे आहे 40,000 आणि निशाचे आहे 40,000. पुढे म्हटलेला आहे सामान्य संचिती, म्हणजे सामान्य निधी. सामान्य निधी तुम्हाला दिलेला आहे 12,000. सामान्य निधी आहे 12,000 आणि तो तुम्हाला वाटायचा आहे 2:2:1 प्रमाणामध्ये. उदाहरणामध्ये तुम्हाला प्रमाण दिलेला आहे 2:2:1 प्रमाणात वाटायचा आहे आशा, उषा आणि निशाला. मग 12,000 जे आहेत त्याला याची बेरीज करायची, 2 × 2 = 4 × 1 = 5. यांनी काय करायचं आहे? 12,000 ला 5 ने तुम्हाला भाग द्यायचा आहे. किती येतो? 2,400. आता हे 2,400 तुम्हाला आशा, उषा आणि निशा यांना काय करायचं आहे? वाटून द्यायचे आहे. मग
2400 आशा तो वाटा किती आहे 2 मग 2400 ला 2 ने जर तुम्ही गुणाकार केला तर किती येतं 4800 उषाचे 2400 गुणिला 2 किती येईलला 4800 आणि इथे 2400 गुणिला 1 किती येतं 2400 आता हा सामान्य निधी जो दिलेला आहे आपण वाटप केला आशा उषा आणि निशाला आशाला आलाय 4800 उषाला 4800 निशाला 2400 सामान्य संचिती देयता बाजूला तुम्हाला दिलेली आहे ती आपण भांडवल खात्याच्या जमा बाजूला लिहत असतो सामान्य याच्यामध्ये उदाहरणात म्हटलेलं आहे तुम्हाला निधी किंवा संचिती सामान्य निधी खाते निधी खाते वाटप केल्यावर आलेला आहे 4800 4800 आणि 2400 असं आपण वाटप केलेलं आहे नंतर म्हटलेलं आहे देयता बाजूला आशाचे कर्ज खाते आता हे आशाचे कर्ज खाते दिल्यावर जी तुम्हाला माहिती दिली आहे त्याच्यामध्ये बघून घ्यायचं आहे की त्याचं कोणी शोधन केलेलं आहे का कोणी भागीदारांनी त्याचं शोधन केलं आहे का हे माहितीमध्ये बघून घ्यायचं आता इथे काही दिलेलं नाही आहे कोणत्याही भागीदारांनी शोधन केलं नाही म्हणजेच काय आहे त्याचं शोधन कोणी केलं संस्थेने केलं संस्थेने केलं म्हणजे संस्थेची रोख व्यवसायातून गेलेली आहे म्हणून मग त्याची नोंद कुठे होईल बँक खात्याच्या जमा बाजूला म्हणजे आशाचे कर्ज खाते नावे आणि बँक खाते जमा होईल आहे म्हणून आपण इथे बँक खात्याच्या जमा बाजूला आशाचे कर्ज खाते कारण बँकेतून पैसे गेलेले आहेत म्हणून आशाचे कर्ज खाते हे आपण बँक खात्याच्या जमा बाजूला लिहिलेले आहे किती तिने तिच्या कर्जाचं शोधन केलेलं आहे 16000 रुपये शोधन करण्यात आलेलं आहे संस्थेने आशाच्या कर्जाचं शोधन केलेलं आहे म्हणून त्याची नोंद कुठे आली बँक खात्याच्या जमा बाजूला आणि आपण जेव्हा नोंदी जर करायची असेल तर काय नोंद लिहू आशाचे कर्ज खाते नावे आणि बँक खाते काय जमा होईल आहे संपत्ती बाजूला बुडीत कर्ज निधी आपली राहिलेली आहे नोंद जी आपण कुठे लिहायची आहे आपल्याला रोखीकरण खात्याच्या जमा बाजूला ही काय आहे ऋणकोसाठी केलेली तरतूद आहे संपत्तीसाठी केलेली तरतूद आहे म्हणून बुडीत कर्ज निधी खाते हे रोखीकरण खात्याच्या जमा बाजूला आपल्याला लिहावं लागेल म्हणजे याची नोंद आपण करताना काय लिहावं लागेल आपल्याला बुडीत कर्ज निधी खाते नावे आणि रोखीकरण खाते जमा रक्कम आहे याची 6000 ताळेबंदामधले आपले सर्व पदे जे आहेत ते लिहून झालेले आहेत त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे जी तुमची माहिती दिलेली आहे तुम्हाला त्या माहितीच्या नोंदी करायच्या आहेत तर माहितीमध्ये बघा की संपत्तीचं रोखीकरण करण्यात आलेलं आहे म्हटलेलं आहे यामध्ये तुम्हाला यंत्र 90000 म्हणजे रोखीकरण करण्यात आलं म्हणजे काय संपत्तीची विक्री करण्यात आली आहे मग विक्री करून रक्कम किती प्राप्त झाली तर यंत्र विकल्यावर 90000 मिळाले स्कंधाची विक्री झाल्यावर 36000 गुंतवणुकीतून 42000 मिळाले ऋणको कडून 90000 मिळाले तर असं संपत्तीचं एकूण रोखीकरण झाल्यावर आपल्याला तर संपत्तीचं रोखीकरण केल्यानंतर आपल्याला यंत्र विकून किती 90000 मिळाले स्कंधाचे 36000 गुंतवणुकीचे 42000 आणि ऋणको कडून आपल्याला 90000 मिळाले असे आपल्याला 2,58,000 मिळाले आहे म्हणजे आपलं बँक खातं काय झालेलं आहे नावे आणि रोखीकरण खाते जमा म्हणून मग रोखीकरण खात्याच्या जमा बाजूला आपण इथे बँक खाते इथे लिहायचं 2,58,000 हे 2,58,000 कसे मिळालेलं आपल्याला संपत्तीचे रोखीकरण केलेले आहे संपत्तीचे रोखीकरण करण्यात आले आता याची दुसरी नोंद जी आहे ती बँक खात्याच्या नावे बाजूला लिहित असतो आपण रोखीकरण खाते
आणि याची अमाउंट आहे 2,58,000. कशापासून झालेले आहे? संपत्तीचे रोखीकरण. संपत्तीचे रोखीकरण केल्यामुळे ही आपल्याला राशी प्राप्त झालेली आहे. त्यानंतर आता पुढे म्हटलेलं आहे तुम्हाला विसर्जन खर्च जे आहे 6,000. आणि विसर्जन खर्चाचं शोधन आणि इथे आपल्याला देयतेचं शोधन करण्यात आलेलं आहे असं सांगितलेलं नाही, परंतु आपल्याला गृहित धरायचं आहे की संपत्ती संस्था जेव्हा विसर्जित होते त्यावेळेला काय आहे देयतेचं सुद्धा शोधन करण्यात येतं. मग देयतेमध्ये काय आहे? इथे आपल्याजवळ धनको आहे आणि देय विपत्र आहे. तर धनको आणि देय विपत्राचं सुद्धा काय आहे? शोधन करण्यात येत आहे. आणि सोबत विसर्जन खर्चाचं पण शोधन करण्यात येत आहे. तर तुम्ही टोटल करून बघा, देयता, देय विपत्र आणि काय विसर्जन खर्च, म्हणजे धनको, देय विपत्र आणि काय विसर्जन खर्च, या तिघांची तुम्ही बेरीज करून बघा तेवढ्या रकमेचं काय आहे शोधन करण्यात आलेलं आहे. म्हणजे रोखीकरण खाते नावे आणि बँक खाते जमा. का बरं बँक खाते जमा आलं? कारण आपण देयतेचं शोधन केलेलं आहे, म्हणजे धनको आणि देय विपत्राचं शोधन केलंय, आणि जो काही विसर्जन करण्यासाठी जो काही खर्च आलेला आहे त्याचंही शोधन करण्यात आलाय. म्हणून संस्थेचे पैसे गेलेले आहे, म्हणजे बँक खाते काय होईल? जमा होईल. म्हणून रोखीकरण खात्याच्या नावे बाजूला बँक खाते तिघांचीही बेरीज करा. धनको, देय विपत्र आणि विसर्जन खर्च या तिघांचीही बेरीज केली तर ती येत आहे 1,14,000. 1,14,000. इथे काय करायचं आहे? आपण देयता व विसर्जन खर्चाचे शोधन. विसर्जन खर्चाचे शोधन. देयता मध्ये धनको आणि काय घेतलेलं आहे आपण? देय विपत्र. शोधन. त्यानंतर आता बँक खात्याच्या जमा बाजूला आपल्याला नोंद करायची आहे रोखीकरण खाते 1,14,000. कशाबद्दल आहे? देयता व विसर्जन खर्चाचे शोधन. संस्थेच्या ख्यातीचे रोखीकरण करण्यात आलं. जी काही ख्याती आहे त्याची पण काय केलेलं आहे? विक्री, म्हणजे त्याचं मूल्य जे आहे ख्यातीपासून, ख्यातीची विक्री केल्यावर त्याचं जे रोखीकरण केल्यावर किती रक्कम मिळालेली आहे? 48,000 आहे. तर ही सुद्धा रक्कम संस्थेला मिळालेली आहे. म्हणजेच काय? बँक खाते नावे आणि रोखीकरण खाते जमा. म्हणून रोखीकरण खात्याच्या जमा बाजूला इथे आपल्याला बँक खाते लिहावं लागेल. बँक खाते किती रक्कम मिळालेली आहे रोखीकरण झाल्यावर? ख्यातीचे 48,000 मिळालेले आहे. आपल्याला ब्रॅकेट मध्ये ख्यातीचे रोखीकरण, म्हणजेच ख्याती विकून संपत्ती रक्कम प्राप्त झालेली आहे, म्हणून ख्यातीचे रोखीकरण करण्यात आले. ख्यातीपासून एवढी रोख प्राप्त झालेली आहे. आणि याची दुसरी नोंद जी आहे ती बँक खात्याच्या काय आहे? नावे बाजूला लिहू आपण रोखीकरण खाते. रोखीकरण खाते राशी मिळालेली आहे 48,000. ख्यातीचे रोखीकरण करण्यात आले. ख्यातीचे रोखीकरण म्हणजे ख्याती विकून एवढी रोख प्राप्त झालेली आहे. आता पूर्ण नोंदी झालेल्या आहेत. आपल्याला काय करायचं आहे? आता एक एक खातं बंद करायचं आहे. सगळ्यात पहिले आपण रोखीकरण खाते बंद करू. आता रोखीकरण खात्याची टोटल तुम्हाला करून बघायची आहे. नावे बाजूची बेरीज, जमा बाजूची बेरीज करायची आणि नावे बाजूची बेरीज करायची.
आता जमा बाजूची बेरीज करून बघा किती आहे. जमा बाजूची बेरीज, जमा बाजू, रोखीकरण खाते, रोखीकरण खात्याची जमा बाजूची बेरीज करताना एक एक राशी इथे घ्या. आता 1,08,000, त्यानंतर आहे 6,000, 2,58,000, नंतर आहे 48,000. यांची काय करायची आहे तुम्हाला, टोटल करायची आहे. ती येत आहे 4,20,000. 4,20,000 याची तुम्ही जर टोटल केली तर येत आहे 4,20,000. आता या बाजूची बेरीज करायची आहे 2,98,000 आणि 1,14,000, म्हणजे कोणची बाजू, नावे बाजू. नावे बाजू, नावे बाजूची बेरीज करा 2,98,000 आणि 1,14,000. 1,14,000, 4,12,000. आता 4,12,000 जे आहे हे बघा, हे जमा बाजूचे आणि ही नावे बाजू, याच्यातनं मायनस केल्यावर येत आहे 8,000. ठीक आहे. आता हे 8,000 काय आलेला आहे, हा नफा आलेला आहे जो आपण कुठे भागीदाराच्या भांडवल खात्याला स्थानांतरित करू. भागीदाराचे भांडवल खाते, भांडवल खाते काय आलेला आहे, नफा आलेला आहे. आता हा नफा आलेला आहे तो आलेला आहे 8,000. किती बेरीज आहे जमा बाजूची, 4,20,000. आता हे 8,000 लिहिल्यावर इकडचे पण येणार 4,20,000. पण हा 8,000 नफा जो आहे तो आपल्याला तिघांना वाटून द्यायचा. तिघा म्हणजे कोण, आशा, उषा आणि निशा. आशा, उषा आणि निशाला आपल्याला दोनास दोनास एक प्रमाणामध्ये कोणत्या, हा जे हे 8,000 आहे हे आपल्याला तिघांना वाटायचे आहे. कोणाला, आशा, उषा आणि निशाला कोणत्या प्रमाणात वाटायचे आहे, दोनास दोनास एक प्रमाणामध्ये. आता हे वाटप करताना तुम्हाला काय करावं लागेल, 8,000 ला पहिले 5 ने तुम्ही भाग द्यायचा आहे. मग 8,000 ला 5 ने भाग द्या, किती येत, किती येत, 1,600. आता हे 1,600 ला तुम्ही 2 ने गुणायचं, म्हणजे 3,200 येईल. या 16 ला 2 ने गुणलं म्हणजे इचे 3,200, ते 3,200 आणि इचे 1,600. कशा आले 3,200, 1,600 गुणीला 2 3,200, 1,600 गुणीला 2 3,200 आणि 1,600 गुणीला 1,600. असे आपण 8,000 वाटप केलेलं आहे ते आपण इथे लिहिले 3,200, 3,200 आणि इथे 1,600. आता हा जो नफा आहे हा आपल्याला भांडवल खात्याच्या काय आहे, जमा बाजूला न्यायचा आहे. मग इथे आपण लिहू रोखीकरण खाते, कारण आपण कुठून आणलेला हा नफा, रोखीकरण खात्यावरून. म्हणून रोखीकरण खाते लिहावं लागेल. इथे काय झाला होता, त्याच्यावर नफा झालेला होता. मग आशाला किती नफा झाला आहे, 3,200, उषाला 3,200 नफा झाला आणि निशाला झालेला आहे 1,600. आता तिकडचा नफा आपण जमा बाजूला आणल्यावर आपल्याला भांडवल खाते टॅली करायचं आहे. मग भांडवल खात्याचं ऑब्झर्वेशन मी तुम्हाला लक्षात येतं की जमा बाजूच्या बेरजा काय आहे, जास्त आहे. जमा बाजूची बेरीज ह्या काय आहे, जास्त आहे. म्हणून जमा बाजूची बेरीज काय करायची आहे तुम्हाला, पहिले करून बघायची आहे. आता इथे आशाची बेरीज करा तुम्ही तीनही संख्यांची, तर ती येत आहे 1,28,000.
1,28,000. आता या 1,28,000 मधून तुम्हाला काय करायचं आहे, 14,400 मायनस करायचे आहे. आता 14,400 मायनस केल्यावर येतं 1,13,600. मायनस तुम्ही करून बघा. आणि हे जे आहे ही शिल्लक आपल्याला कुठे न्यायची आहे, बँक खात्याला. कारण का बरं आहे, कारण आपण काय करत आहे, भागीदारांना अंतिम शोधन करणार आहे. म्हणजे जी राशी उरलेली आहे ती आपण भागीदारांना वाटून देणार आहे. म्हणजे आशाला किती मिळणार आहे, 1,13,600. आता इकडची बेरीज सुद्धा किती येईल, 1,28,000. मग उषाच्या जी रक्कम आहे 40,000, 4,800 आणि 32,000 यांची बेरीज केली तर ती येत आहे 48,000. 40,000, 4,800 आणि 3,200 याची बेरीज किती येत आहे, 48,000. या 48,000 मधून तुम्हाला काय करायचं आहे, 14,400 मायनस करायचे आहे. तर तुमची बेरीज हे येत आहे रक्कम 33,600. 33,600. आता इकडची सुद्धा टोटली 48,000. आता 40,000, 2,400 आणि 1,600 याची टोटल येत आहे 44,000. या 44,000 मधून तुम्हाला 7,200 मायनस करायचे आहे तर येतात 36,800. आता या बाजूची बेरीज सुद्धा किती येणार, मग 44,000. आता एवढं त्यांना काय करायचं आहे, शोधन करायचं आहे अंतिम. मग हे जे आहे आधिक्य आता इकडे भांडवल खात्याच्या नावे बाजूला आलं आहे ते आपण बँक खात्याच्या जमा बाजूला लिहिणार आहोत. तर काय आहे, आशाचे भांडवल खाते, आशाचे भांडवल खाते, तिचं जे आधिक्य आलेलं आहे 1,13,600. 1,13,600 एवढं तिला शोधन करण्यात येणार आहे. नंतर उषाचे भांडवल खाते, उषाचे भांडवल खाते खाते तिच्या याच्यात आधिक्य आलेलं आहे, म्हणजे एवढं शोधन आहे तिला 33,600. आणि निशाचे भांडवल खाते, निशाचे भांडवल खाते खाते जे आहे ते आहे 36,800. 36,800. आता जे इथल्या पूर्ण नोंदी आपण केलेल्या आहेत, आता बँक खात्याची आपल्याला काय करायची आहे, दोन्ही बाजूची बेरीज करायची आहे. आता जर तुम्ही या जमा बाजूची बेरीज केली आणि नावे बाजूची बेरीज केली तर दोन्ही बाजूची बेरीज ही काय सारखी आली पाहिजे. ती तुम्ही बेरीज करून पाहिली तर ती येत आहे 3,14,000. ह्या सगळ्या संख्या एका खाली एक व्यवस्थित घेऊन त्याची बेरीज केली तर 3,14,000. अशा रीतीने आपलं बँक खातं काय झालेलं आहे, टॅली झालेलं आहे. आणि आजचं उदाहरण आपण इथे पूर्ण केलेलं आहे. तुम्हाला आजच्या उदाहरणातील रोखीकरण खाते, भागीदाराचं भांडवल खाते आणि बँक खाते समजलं असेल आहे. तुम्हाला स्वतः याच्या नोंदी करून बघायच्या आहे. हे होमवर्क आहे तुम्हाला की याच्या नोंदी करून बघायच्या. उदाहरण समजून दिलेलं आहे आणि या पुढील भागामध्ये आपण पुढील उदाहरण समजून देणार.